नमस्कार, एमडी टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिम कार्ड वापर, खरेदी आणि विक्रीची दक्षता घ्या, पोलिसांचे आवाहन. मैत्रीय ग्रुप मधील ठेवीदारांना न्यायासाठी नंदुरबारातही करावी लागणार तक्रार. पुढे या, स्वतःचा स्वतःच निर्णय घ्या, महाविद्यालयीन तरुणींना मार्गदर्शन. जागतिक सूर्यनमस्कार दिन, नंदुरबारात विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार. आणि क्षत्रिय मराठा समाज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल. बातम्या आता विस्ताराने. सुरक्षा हा हल्ली सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वैयक्तिक काळजी घेणे क्रमप्राप्त झाले. सर्वच मोबाईल वापरतात, सिम कार्डवर तो चालतो. वापराची दक्षता घेतली जावी हे या बातमीतून दाखवत आहोत. हातात मोबाईल म्हणून सध्या सर्वच नेटवर्क शोधत फिरतात. सिम कार्ड कुठले हे मात्र फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. अनेकांना त्याचा परिणाम आर्थिक व्यवहार तसेच न केलेल्या अपराधाबाबत भोगावा लागतो आहे. असे होऊ नये म्हणून नंदुरबार शहर पोलिसांच्या वतीने नागरिकांना दक्षतेचे आवाहन करण्यात आले. निरीक्षक अनिल कटके यांनी जपून करा वापर, काळजी विक्री आणि खरेदी करताना दक्षता घ्यावी असे सांगितले आहे. सिम कार्ड मिळण्याबाबत आता आपण पूर्वीच्या बऱ्याचशा गायडन्स ज्या आलेल्या आहेत वरिष्ठांकडनं किंवा त्या आपण सर्क्युलेट केलेल्या आहेत त्याप्रमाणे सिम कार्ड देताना सर्व काळजी घेतली जाते. परंतु अजूनही काही ठिकाणी कुठलंही व्हेरिफिकेशन म्हणजे त्याचं फोटो आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि त्याचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन हे न करता किंवा कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन न करता काही ठिकाणी सिम कार्ड दिले जातात अशी एक माहिती आहे. तशी अजून मिळालेली नाही आहे. परंतु आमचं सर्वांना एकदा पुन्हा एकदा सर्वांना आम्ही आवाहन करतो, डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर्स, की त्यांना आणि जो प्रोफॉर्मा दिलेला आहे, जे रजिस्टर मेंटेन करायला दिलेलं आहे, त्याप्रमाणे त्याची आणि कागदपत्रांची पूर्ण व्हेरिफिकेशन केल्यानंतरच सिम कार्ड द्यावं. नाहीतर त्या सिम कार्ड जर त्यांनी काही त्यांना मिळणाऱ्या जे काही मोबाईलला मिळतो त्याच्या बदल्यात जर त्यांनी कसले व्हेरिफिकेशन करताना जर नाही दिलं आणि जर उद्या उघडकीस ही जर बाब आली तर त्या सिम कार्ड घेणाऱ्याबरोबरच हे जे रिटेलर आणि डिस्ट्रीब्युटर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी यापुढे कुठल्याही प्रकारचं सिम कार्ड देताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते पूर्ण व्हेरिफिकेशन करूनच त्याचं सिम कार्ड विकावं. कारण अशा सिम कार्डचा वापर हा कुठेही देशविघातक शक्तीसाठी सुद्धा केला गेलेला दिसून येतो. तर त्यामुळे पुढं होणाऱ्या आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या टाळण्यासाठी पूर्ण व्हेरिफिकेशन अंतीच त्यांनी सिम कार्ड विकावं असं मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो. एमडी टीव्ही न्यूज ब्युरो, नंदुरबार. मैत्रीय ग्रुप बाबत गेल्या 2 दिवसात एमडी टीव्हीने प्रसारित केलेल्या वृत्ताचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. दोन्ही बाजू मांडल्या म्हणून शुभेच्छाही मिळाल्या. यापुढे ठेवीदारांचे काय हा विषय आमचा रडारवर आहे. श्रीमती वर्षा सतपाळकर यांना अटक झाल्याने मैत्रीय ग्रुप ऑफ कंपनीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. नंदुरबारात ठेवीदारांचा विश्वास डगमगला. गेल्या 2 दिवसाच्या वृत्तात आम्ही तो जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्या मेहनतीचा पैसा गुंतविणाऱ्या महिलेने आपली व्यथा मांडली होती. एक वर्षापासून ताकद आम्ही 5-7-8 लोक यायला. तुम्हाला याबद्दल काय माहिती देण्यात आलेली आहे? आम्हाला भेटून जातील बा तुम्हाला अशी माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, आमचं या महिन्यामध्ये भेटणार होते. तुम्ही किती दिवसापासून इथं पैसे काढण्यासाठी येत आहेत? पैसे काढण्यासाठी तर त्यांनी सांगून दिले ना आम्हाला की तुम्हाला या महिन्यामध्ये भेटतील बा. त्याच्यानंतर मग आम्ही आलो नाही ना, भेटून जातील बा या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे मग आता आम्ही काल परवा पेपरला वाचलं की कुलूप लावण्यात आलेले आहे बा असं. जी आम्हाला ती मध्ये पडलेली ना एजंट तिने फसवले आम्हाला, मैत्रीवाले तिने काय आम्हाला मैत्री काय आम्हाला माहिती नव्हतं. यांच्या म्हणण्यानुसार कंपनीचे संबंधित एजंट संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे वाटले. त्याचाही आम्ही प्रत्यक्ष भेटीतून मागमूस लावला. आपला दोष नाही ही प्रतिक्रियाही
काहीशी मनाला पटल्याने हा चेहरा दाखवला नाही. मी सन 2011 पासून मैत्रीय या ग्रुपमध्ये काम करत आहे. मी प्रतिनिधी म्हणून हे काम करत होती, त्यामुळे मला जीवन जगणे शक्य झाले होते. मैत्रीयमध्ये जमा केलेल्या पैशातून काही रक्कम मला कमिशन म्हणून मिळत होती, परंतु ही मैत्रीय बंद पडल्याने माझे खूप नुकसान झाले. मी अनेक खाते या मैत्रीय ग्रुपला दिली होती. माझे पती मला सोडून गेले, त्यानंतर मी माझ्या दोन मुलांचा सांभाळ करत आहे. मैत्रीयमुळे मला थोडाफार आधार मिळत होता, परंतु हे बंद पडले. आता काय होणार हा प्रश्न मला पडलाच आहे. आता प्रश्न असा उरला की दोष नेमका कोणाचा. या विषयावर आणखी माहिती घेतल्यावर समोर आला तो कायदा. पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार नाही तर कारवाई कोणावर करणार हे उत्तर मिळाले. दोष नसेल कोणाचा तर पैसा कसा काय बुडतो आहे गरिबाचा. ही कविता आम्ही कोणत्याही मान अधिकाऱ्यापुढे 4 पॅरेग्राफ मारून वाचू शकतो. शीघ्र कवितेने सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही ही जाणीव ठेवून आहोतच. त्यातूनच मैत्रेयच्या ठेवीदारांची रक्कम परत न देणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहोत. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. महिलांना काय फक्त सुरक्षाच हवी असते? समाजात मान आणि सन्मान देखील मिळाला पाहिजे. महिला होण्याआधी या विषयावर वृक्षाच्या पालवीप्रमाणे लक्ष घालणे गरजेचे असते. प्रबोधनाची ही बातमी आहे. शहरातील महिला महाविद्यालयात युवारंग फाउंडेशनच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कळ्या जपताना या शीर्षकाखाली तरुणींना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक अनिल कटके, प्रमुख वक्त्या स्मिता देशमुख, प्राचार्य डॉक्टर DS पाटील, जितेंद्र लुळे, जितेंद्र पाटील हे मान्यवर उपस्थित होते. कालच्या आणि आजच्या मुलींमधील समाज जीवनात असलेला हा दृष्टिकोन यावेळी मार्गदर्शनातून समजावून सांगण्यात आला. मुलींना शिकू देत नव्हते, आता शिकू देत आहेत. 15,000 कळ्या या महाविद्यालयातून बाहेर पडल्या, फुल उमलून आपल्या संसारालाही लागल्या. परिस्थिती जरी बदलत असली, आपण विकासाच्या दिशेने जरी झेप घेत असलो, तरी सुद्धा कुठंतरी आपल्या समाजामधलं वास्तव हे सुद्धा आहे जे आपल्याला नाकारता येत नाही. की आपल्याला पावलोपावली एक बाई म्हणून, एक मुलगी म्हणून ज्या पद्धतीनं आपला नाही म्हणलं तरी सुद्धा पुरुष प्रधान संस्कृती असलेला समाज हा सन्मानाने जगू देत नाही. निर्भयासारखी प्रकरणं या देशामध्ये होत आहेत. आपण काय देतोय पुढच्या पिढ्यांसाठी? आज आपल्या कुटुंबात देखील सुरक्षा राहिलेली नाही अशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. मग हे सगळं चित्र जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि हे प्रयत्न, त्याची जी सुरुवात आहे, म्हणजे शिवाजी जन्मावा तो दुसऱ्यांच्या घरात, सावित्री जन्मावी तर ती दुसऱ्यांच्या घरात, नाही अशाने हा समाज बदलणार नाही. त्याच्यासाठी स्वतःला पुढाकार घेणं खूप गरजेचं. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. सकाळ रोजच उगवते, सूर्यनारायणाला आपण नमन करतो, पण हे नमन घडाभरच्या तेलाचे काय कामाचे? रोजच नमस्कार घातला जावा. जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हा संदेश दिला आहे. नंदुरबार शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्य आराधना केली. क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने संयोजन केले होते. याप्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित, श्रीयुत ललित पाठक, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जगन पटेल, ईश्वर धामणे, उमेश शिंदे, क्रीडा शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते. एक श्वास घेत हळूवार कमरेतून, जास्त वाकू नका बरं का, तुम्हाला सवय नाही बाकी विद्यार्थ्यांना. दोन कमरेतून पुढे वाका, श्वास सोडा. कमरेतून पुढे वाकायचं, सूचनेकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता 3 ला श्वास घेत, डावा पाय मागे. 3, डावा पाय म्हटला म्हणजे डावा पाय,
मागे जो पाय घेतलाय ना त्याचा गुडघा जमिनीला टेकलेला पाहिजे. कमरेवर दाब द्या, मान वरती येते. चारला दोन्ही पाय मागे, चार. याला म्हणतात ताठ तिरपी अवस्था. कंबर जास्त खाली नको, जास्त वरती नको, झोपडी सारखं एका सरळ रेषेत. सहाला संपूर्ण शरीर जमिनीवरती, फक्त आठ अंगे टेकलेले आहेत. सहा, कपाळ टेका, छाती टेका, दोन्ही तळहात टेका, दोन्ही पायांचे गुडघे टेका आणि दोन्ही पायांचे चवडे टेकायचे. आता हळुवार कमरेतून वर उठण्याचा प्रयत्न. सहा. सातला संपूर्ण शरीर वरती उचलायचंय. सात. झोपडी सारखा आकार शरीराचा. आठला उजवा पाय पुढे. आठ. श्वास घेत. नऊला दोन्ही पाय जवळ. नऊ. दहाला श्वास घेत हळुवार कमरेतून वर सरळ हात जागेवरती. कार्यक्रमाला हजर विद्यार्थ्यांना मान्यवरांनी सूर्यनमस्काराबाबत मार्गदर्शनही केले. जे कधी कधी करतात त्यांना सुद्धा रोज सूर्यनमस्कार आपण केला पाहिजे. त्याचा उपयोग आपल्याला आपल्या शालेय जीवनामध्ये खूप होतो. कारण मी जेव्हा शाळेत होती मला सुद्धा तुमच्यासारखंच असं, मीही रेग्युलर कधी सूर्यनमस्कार करायची नाही. आणि कधी कधी असं इच्छा झाली की घ्या आपली मॅट टाका आणि सूर्यनमस्कार करा. मग नंतर जसं सातवी आठवीच्या क्लासमध्ये आली तर अभ्यासाचं खूप टेन्शन यायचं, फार तणाव यायचा. आणि मग माझ्या वडिलांना मी सांगायची, पप्पा मला खूप टेन्शन आलं आहे, खूप अभ्यास आहे, उद्या टेस्ट आहे, परवा एक्झाम आहे, मग वाईवा आहे, असं मी नेहमी माझ्या वडिलांना सांगायची. आणि माझे वडील डॉक्टर गावित साहेब हे स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे त्यांचं रेग्युलर एक्सरसाइज करणं, सूर्यनमस्कार आणि इतर सगळे ग्राउंडवरच्या एक्सरसाइजेस ते पूर्वीपासून करायचे. आणि त्यांनी मला सांगितलं की बेटा एकच उपाय आहे, तू रोज सकाळी उठून 15 मिनिटं तरी सूर्यनमस्कार कर. तू क्लासेसला जाते 7 वाजता, त्याच्या पहिले 6:00 उठायचं, आपली आंघोळ वगैरे करण्यापूर्वी 15 मिनिटं रोज योगा करायचं आणि सगळे आसनं जमत नसतील तर सूर्यनमस्कार फक्त कर. आणि मग मी सूर्यनमस्कार करायला सुरू केलं. आणि तुम्हाला मी सांगते, इतका बदल होऊन जातो आपल्या स्मरणशक्तीमध्ये. तर बदल होतोच, आपण एखादी गोष्ट वाचतो तर कदाचित काही मुलांची अगदी मेमरी चांगली असते, एकचदा वाचलं की त्यांच्या लक्षात राहतं, पण काही मुलं मुली 10 वेळा वाचलं तरी विसरून जातात. आणि अशा विद्यार्थ्यांना तर मला सांगायचं आहे की आपण रोज सकाळी किमान 5 सूर्यनमस्कार तरी रोज केले पाहिजे. एमडीडी न्यूज ब्युरो नंदुरबार. हे खरे आहे की माणसाने स्वतःला बदलावे म्हणजे समाज घडू शकतो. मराठा समाजाच्या वतीने हाच संदेश देण्यात आला आहे. शनिवारी 17 वधूवरांचा अवघ्या 1 रुपयात सामूहिक विवाह नंदुरबारात लावण्यात आला. नंदनगरीत निझर रस्त्यावर हा सोहळा पार पडला. क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळ समाज प्रबोधन मंडळ युवा मंचने संयोजन केले. सोहळ्यात 1 रुपयात विविध जिल्ह्यातील 17 वधूवरांचे शुभमंगल करण्यात आले. समारंभाला नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या स्तुत्य उपक्रमाचा सर्व स्तरातून गौरव करण्यात येतो आहे. एमडीटीव्ही न्यूज ब्युरो नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सिम कार्ड वापर, खरेदी आणि विक्रीची दक्षता घ्या, पोलिसांचे आवाहन. मैत्रीय ग्रुपमधील ठेवीदारांना न्यायासाठी नंदुरबारातही करावी लागणार तक्रार. पुढे या, स्वतःचा स्वतःच निर्णय घ्या, महाविद्यालयीन तरुणींना मार्गदर्शन.
जागतिक सूर्यनमस्कार दिन, नंदुरबारात विद्यार्थ्यांचे सामूहिक सूर्यनमस्कार। आणि क्षत्रिय मराठा समाज आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात 17 जोडप्यांचे शुभमंगल। हे होते आजचे बातमीपत्र। पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।